नमस्कार, मी अपर्णा। आईच्या किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। ओल्या नारळाच्या कुल्फीसाठी एका शहाळ्यामधलं ओलं खोबरं काढून घेतलंय। त्याच्यावरचा जो तपकिरी म्हणजेच ब्राउनिश भाग आहे तो हलकेच काढून घेतलाय, स्क्रेप करून घेतलाय। तुम्ही हा तपकिरी भाग न काढता सुद्धा असं खोबरं वापरू शकता। लगेच करताय का? थांबा, बघा तरी पूर्ण व्हिडिओ। आपण ना काहीच तामझाम न करता ही कुल्फी बनवणार आहोत अगदी घरच्या सामानामध्ये। अशा पद्धतीने त्या शहाळ्यातल्या मलाईचे काप करून घ्यायचे। ॲक्च्युली शहाळ्यातली जी मलाई असते ना ती खूप सॉफ्ट असते, पण हे खोबरं तयार होत होतं त्याच्यामुळे मला असे काप करून घ्यावे लागलेत। शहाळ्याच्या आतली ती सॉफ्टवाली मलाई जर आपण घेतली ना तर अजून अफलातून चव येईल कुल्फीला। एका ग्राइंडिंग जारमध्ये घालून छानपैकी बारीक वाटून घेऊयात। लेट्स सी, हे बघा दाखवते तुम्हाला किती बारीक झालं आहे हे। याच्यामध्ये आपल्याला 3 ते 4 चमचे दूध घालायचं आहे। मिक्स इट वेल आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। परफेक्ट कन्सिस्टन्सी। ओल्या खोबऱ्याची आपण स्मूथ पेस्ट बनवून घेतली आहे, आता ही बाजूला ठेवून देऊयात। एका पॅनमध्ये 1 कप दूध घेतो आहे आपण। दूध छान उकळून घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये 1 टेबलस्पून कॉर्नस्टार्च घेतलं आहे मी आणि त्यामध्ये थोडंसं दूध घालून त्याची स्लरी बनवून घेतली। बाजूला ठेवून देऊया आणि मगाशी जे आपण दूध गरम करायला ठेवलं होतं ना ते बघूया। दूध छान उकळलं आहे, त्याच्यावरती दाटसर अशी साय पण आलेली आहे। जी पॅनला साय चिकटली आहे ना ती स्क्रेप करून घ्यायची आहे आणि परत पॅनमध्ये घालायची आहे, म्हणजे दूध पटकन दाट व्हायला मदत होईल। त्यामध्ये आपण साय घालतो आहे, जवळपास 1/2 कप साय आहे। अंदाजे 2 लिटर दुधावरची साय आहे ही, ती घालूया। ही ताजी दुधावरची साय आहे। जर साय नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम आणून ते सुद्धा घालू शकता। साय दुधामध्ये छान एकजीव करून घ्यायची आहे। साखर घालूया, साधारण 1/2 कप साखर मी इथे घेतली आहे। तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे साखर थोडीफार कमी जास्त नक्कीच करू शकता। आता दुधामध्ये साखर विरघळेपर्यंत आपल्याला कंटिन्युअस हे हलवत राहायचं आहे। साखर घातल्यावर हे मिश्रण थोडंसं पातळ होतं। मिनिटभर दूध छान आटवून घ्यायचं आहे। कुल्फीला छान क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आणि सॉफ्ट होण्यासाठी मिल्क पावडर घालायची। 1/2 कप मिल्क पावडर आपण इथे घेतली आहे आणि आता ती छान ह्या दुधामध्ये एकजीव करून घ्यायची। आपल्याला लम्स होऊ नये म्हणून सतत ढवळत राहायचं आहे आणि छान थिक होईपर्यंत ढवळत राहायचं आहे। साईडची मलई स्क्रेप करून पुन्हा पॅनमध्ये घालायची आहे। विलायची पावडर घातली आहे मी 1 चमचा भरून। कॉर्नफ्लोअरची जी स्लरी आहे ना आपण बाजूला काढून ठेवलेली ती पण हळूहळू घालायची आहे आणि एका हाताने ढवळत राहायचं आहे, म्हणजे मग गाठी होणार नाहीत। हे बघा या पद्धतीने कुल्फीचं हे मिक्सचर सतत ढवळत राहायचं आहे। बघा हे आता अधिकाधिक घट्ट होत चाललं आहे, थिक होत चाललं आहे। सतत ढवळून त्यात असणाऱ्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत। एकदम स्मूदी असं मिक्सचर आपलं तयार झालेलं आहे। दूध घालून शहाळ्यातलं नारळ आपण जे बारीक करून ठेवलं होतं ना ते मिक्स करायची वेळ आली आहे। हे बघा ह्याची कन्सिस्टन्सी एकदम स्मूथ आहे। ते पण जसजसं कुल्फी मिक्स थंड होतं ना तसतसं ते अधिकाधिक घट्ट होत जातं। साधारण 1 कप भरूनच आपण नारळाचं हे जे बारीक केलेलं फाईन मिक्सचर आहे ते ह्याच्यामध्ये घातलं आहे। मिक्स करून एकजीव करून घ्यायचं आहे। परफेक्ट अँड नाईस कन्सिस्टन्सी। 1 ते 2 मिनटासाठी हे मिक्सचर कंटिन्युअस स्टर करत ढवळत राहायचं आहे। ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे। छान थंड करून घ्यायचं आहे मिक्सचर आपल्याला। एवढं छान ढवळून ढवळून जर तुम्ही शिजवलं ना तर त्याच्यामध्ये लंप किंवा गाठ होणार नाही, पण जर झालीच तर घाबरायचं काहीच कारण नाही। आपण अजून एक स्टेप करणार आहोत त्याच्यासाठी। आपण बनवलेलं हे जे मिक्सचर आहे कुल्फी मिक्स ते छान गार झालं आहे। शहाळ्याच्या आतल्या ओल्या खोबऱ्याचा पल्प त्याच्यात मस्त एकजीव करून घेतला आहे आपण आणि आता ते एका मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि थोडंसं चर्न करून घेऊया, म्हणजे आपलं कुल्फी मिक्स जे आहे ना ते एकदम लंप फ्री तयार होईल। हे बघा परफेक्ट। आता आपलं कुल्फी मिक्स जमवण्यासाठी म्हणजेच फ्रीज करण्यासाठी एकदम रेडी आहे।
यामध्ये आपण कुठलाही इसेन्स वापरलेला नाही आहे। कुल्फी जमवण्यासाठी कुठलाही झाकणवाला डब्बा यूज करायचा आहे। कोकोनट कट कुल्फी बनवतो आहे आपण, त्यासाठी एक डब्बा घेऊन हे सगळं मिक्सचर मी त्या डब्यात ओतलंय। नारळाचे थोडेसे बारीक तुकडे करून ठेवले होते, ते वरणं ह्याच्यामध्ये घालणार आहे। चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजेच कुल्फी खाताना ना हे मध्ये मध्ये लागतील आणि अतिशय अफलातून लागते या कुल्फीची चव। अजून तर आपल्याला कुल्फी खाण्यासाठी वेट करावं लागणार आहे। कुल्फी जमवण्यासाठी आपण 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। एक फॉईल घेतली आहे मी आणि कुल्फीला टच होईल या पद्धतीने ती आत घातली आहे। वरून आणखी एक फॉईल लावली आहे आणि त्यावरती आपण झाकण लावणार आहोत। एकदम हवाबंद करून ठेवायचा हा डबा, म्हणजे आईस क्रिस्टलायझेशन होणार नाही। कुल्फीसाठीचा हा जो वेटिंग पिरियड आहे ना, तो मला अजिबात आवडत नाही। आपल्याला कुल्फी 8 ते 10 तासासाठी सेट करायला ठेवायची आहे। डीप फ्रीजरमध्ये 8 तासासाठी बरोबर आपण कुल्फी सेट करायला ठेवली होती। चेक करूया कशी झाली आहे ते। फॉईल पेपर व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत। एका चाकूच्या मदतीने आपण ही कुल्फी काढून घेऊया। कुल्फीचा हा डबा खाली पाणी असलेल्या ट्रेमध्ये ठेवून द्यायचा आहे किंवा थोडा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे कुल्फी ही मोकळी होते आणि अगदी सहज काढता येते। चाकू असा गोल गोल फिरवायचा आहे, कुल्फी मोकळी करून घ्यायची आहे आणि अगदी हलक्या हाताने कुल्फी काढून घ्यायची आहे। ओ माय गॉड, सो टेम्प्टिंग। नाईस कलर, नाईस कन्सिस्टन्सी, जबरदस्त दिसते कुल्फी। कट करून घेऊया। थोडा शार्प आणि ब्रॉड चाकू वापरायचा आहे, माझ्याकडे नाही आहे। घरात जो अवेलेबल आहे त्याच्याने मी कुल्फी कट करते। कोकोनटी क्रीमी कुल्फी आपली तयार आहे। मी सगळी कुल्फी ही कट करून घेते। कोकोनट कट कुल्फी आम्ही सगळ्यांनी खूप 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 एन्जॉय केली आहे। तुम्ही सगळ्यांनी ही कुल्फी बनवावी अशी माझी इच्छा आहे। एकदम नॅचरल, एकदम कोकोनटी, एकदम टेस्टी। चमच्याने कट करून दाखवते किती सॉफ्ट बनली आहे ती कुल्फी, हे तुमच्या लक्षात येईल। म्हणजे व्हेरी व्हेरी सॉफ्ट। क्वांटिटी वाईज कुल्फी जास्त बनवा, कारण आपण खाल्ल्यावर आपल्याला लक्षात येतं की अरे मी अजून बनवायला हवी होती का। एन्जॉय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे मला कॉमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजूनही आपलं चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी चॅनल फटाफट सबस्क्राईब करायचंय। सबस्क्राईब बेल बटन आणि ऑल असं क्लिक करायचंय, म्हणजेच नवीन येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील। व्हिडिओ हा खूप 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 शेअर करायचा आहे, कारण की आपल्या चॅनलवरचे सगळे व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत, मोफत आहेत, फुकट आहेत। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि पाहत रहा आईचे किचन। बाय बाय।